रामटेक मध्ये आशिष जयस्वाल यांचं काम करण्यास भाजपनं नकार दिलाय आणखी एका मतदारसंघामध्ये शिंदेची सेना विरुद्ध भाजपा विरुद असा वाद रंगतोय भाजपा पदाधिकाऱ्यांकडून जयस्वाल यांना तीव्र विरोध केला जातोय रामटेक इथे झालेल्या भाजपच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी ही रोखोक भूमिका मांडली असं कळतय आणखी अपडेट्स घेऊया प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडेंकडून जितेंद्र जयस्वाल यांच्या नावाला नेमका का विरोध आहे भाजपाकडून काही स्पेसिफिक कारण त्याबाबतचं दिलं गेलंय का रिद्धी रामटेक हा युतीमध्ये शिवसेनेकडे राहिलेला मतदारसंघ आहे मात्र दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये येथून भाजपचे उमेदवार मल्लिकार्जुन रेड्डी हे निवडणुकीच्या रिंगणात होते आणि त्यांच्या विरुद्ध अपक्ष म्हणून गेली अनेक वर्षे जे शिवसेनेकडून निवडून येत होते ते आशिष जयस्वाल येथून निवडणुकीच्या रिंगणात उभे होते आणि ते अपक्ष म्हणून येथून निवडूनही आले तेव्हापासून भाजप विरुद्ध जयस्वाल असा हा सामना अनेकदा रंगांना पाहिलेला आहे आणि कालही याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे कारण विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कैलास विजयवर्गीय हे भाजपचे नेते सरचिटणीस आणि मध्य प्रदेशातील मंत्री आहेत त्यांच्याकडे नागपूर जिल्ह्याची प्रभारी म्हणून जबाबदारी दिलेली आहे त्यांची एक बैठक जी आहे भाजप पदाधिकाऱ्यांची ती रामटेकमध्ये पार पडली आणि या बैठकीमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कार्य कर्त्यांनी आशिष जयस्वाल यांचं काम करण्यास नकार दिला त्याला कारण तसंच आहे की महायुतीचा धर्म आशिष यांनी दोन हजार एकोणीसमध्ये पाळला नाही तर मग आता आम्ही का पाळू हा एक महत्वाचा मुद्दा आहे त्याचबरोबर भाजपचं संघटन आणि भाजपला जर वाढायचं असेल रामटेकमध्ये तर भाजपचाच उमेदवार द्यावा अशीही मागणी पदाधिकाऱ्यांनी कैलास विजयवर्गीय यांच्या समोर मांडलेली आहे तशी भूमिका देखील मांडलेली आहे आणि जर महायुतीमध्ये आशिष जयस्वाल यांना जर उमेदवारी दिली तर आम्ही काम करणार नाही असा सज्ज दम किंवा असा इशाराही भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेला आहे त्यामुळे शिंदे विरुद्ध भाजप असा हा महायुतीतील सामना इथे रंगण्यात आल्याचा आपल्याला दिसून येत आहे त्याचबरोबर महायुतीमध्ये मिठाचा खडाही पडल्याचा या निमित्ताने समोर येतोय यावर पक्षस्रेष्ठी काय निर्णय घेतात आता भविष्यात कोणाला उमेदवारी देतात किंवा आशिष जेसवाल यांना तिकीट मिळतं की ते अपक्ष उमेदवारी घेतात किंवा ते शिंदे शिवसेनेकडनं लढतात हे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे रचितेंद्र धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी